प्रश्नाकृतीमध्ये डाव्या बाजूला एक भरीव गोल आहे आणि एक त्याला दांडी आहे त्यानंतर या अक्षापासून दूर अंतरावरती म्हणजे हा जो भरीव गोल आहे तो अक्षापासून जवळ आहे मात्र हा पोकळ गोल हा अक्षापासून दूर आहे त्यानंतर खाली जर आपण बघितलं खालच्या भागामध्ये तर भरीव गोल अक्षापासून जवळ आहे तर पोकळ गोल आणि दांडी ही दूर अंतरावर आहे मग आपण जेव्हा घडी घालूयात तेव्हा हा जो पोकळ गोल आहे आणि ही आकृती इकडे येणार आहे आणि अशा प्रकारची दिसणार आहे तर हा याच्या खाली हा भरीव गोल दिसणार आहे मग आपण निरीक्षण केल्यानंतर इथे फक्त दोन पहिल्या पर्यायामध्ये फक्त दोन पोकळ गोल दाखवले आहे भरीव गोल दिसत नाही आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये फक्त दोन भरीव गोलच दिसत आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये बरोबर दोन प्रकारचे वेगवेगळे गोल दिसत आहेत पण आपण इकडे निरीक्षण केलं तर भरीव गोलाच्या खाली भरीव गोल येणार आहे पोकळ गोल येणार नाही म्हणून ना तिसरा पर्याय देखील चूक आहे आपलं म्हणून आपलं जे पर्याय क्रमांक चार आहे ते बरोबर असणार आहे कारण इथे भरीव गोलाच्या खाली भरीव गोल येईल आणि पोकळ गोलाच्या खाली पोकळ गोल येईल म्हणून आपलं पर्याय क्रमांक चार किंवा पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर असणार आहे या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण बघूयात इथे पहिलं उदाहरण दिलेलं आहे इथे जर आपण प्रश्न आकृतीचं निरीक्षण केलं तर खालची बाजूवरच्या बाजूवर ओवरलॅप झालेली दिसेल तर इथे वरची आणि खालची आकृती ह्या आपल्याला सिमेट्रिकल दिसत आहेत तर आपण जेव्हा अशा प्रकारच्या आकृतीच्या खालच्या भागवरच्या आकृतीवर ओवरलॅप करूयात तेव्हा फक्त एकमेकाशी आकृती जुळल्यामुळे आपल्याला फक्त वरचाच भागासारखी आकृती आपल्याला उत्तर आकृत्यामध्ये शोधायची आहे खालचा भाग थोड्या वेळा करता आपल्याला दुर्लक्षित करायचा आहे मग अशा प्रकारची आकृती आपल्याला कुठे दिसते ते बघूयात आपण निरीक्षण केल्यावर आपल्याला दिसेल दुसऱ्या पर्यायामध्ये चौकोन दाखवलेला आहे तिसऱ्या पर्यायामध्ये सी पर्यायामध्ये आपल्याला जो त्रिकोण दिसतोय तो वेगळाच दिसतोय आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा जो त्रिकोण दिसतोय तो ह्या अक्षापासून थोड्या वर वर दिसतोय आणि तो वेगळ्याच प्रकारचा दिसतोय आपल्याला जी हवी आहे ती आकृती फक्त पर्याय क्रमांक एमध्ये दिसतंय म्हणून आपला आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक ए असणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर पुढच्या आकृतीचं निरीक्षण केलं दोन नंबरचं जे यामध्ये आहे उदाहरण त्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की जो काळ्या रंगामध्ये जो भाग दाखवलेला आहे तो घडी घातलेल्या ठिकाणाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला सारखाच आहे सममिती आहे सिमेट्रिकल आहे फक्त यामध्ये वेगळा भाग हाच आहे की डाव्या बाजूला जो पोकळ गोल आहे तो वरच्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला जो पोकळ गोल आहे तो डाव्या बाजूला आहे खालच्या बाजूला आहे म्हणजेच आपण जेव्हा हे दोनही दोनही बाजू एकमेकावर ओवरलॅप करू तेव्हा जो डार्क काळ्या रंगामध्ये जो भाग आहे तो एकमेकावरती तंतोतंत जुळेल फक्त डाव्या बाजूला तुम्हाला एक पोकळ गोल वरच्या बाजूला आणि एक पोकळ गोल खालच्या बाजूला दिसेल मग आपल्याला जी हवी आहे तशी आकृती ए पर्याय तर असू शकत नाहीत कारण याच्यामध्ये पोकळ गोलच दाखवलेले नाही आहेत बीमध्ये पोकळ गोल दाखवलेले आहेत परंतु ते उलट्या दिशेला दाखवलेले आहेत आणि जो डार्क काळ्या रंगातील भाग आहे तोसुद्धा आपल्या अपेक्षेपेक्षा उलटा दिसतोय त्यानंतर चौथा पर्याय डी हा जर आपण बघितला तर आपल्याला दिसेल की यामध्ये पोकळ गोल फक्त एकच आहे दुसरा पोकळ गोल दाखवलेला नाही आहे ते अक्षापासून जर अंतरावर असते तर ते एकमेकाशी तंतोतंत जुळले असते मात्र तसं नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हेच बरोबर उत्तर असणार आहे कारण इथे जो गडद रंगात डार्क काळ्या रंगामध्ये बर भाग आहे तो एकमेकाशी जुळल्यामुळे बरोबर फक्त डाव्या बाजूसारखाच भाग दिसणार आहे आणि हे जे पोकळ गोल आहेत ते एकमेकांवरती तंतोतंत न जुळता ते दोन्ही बाजूला दोन दिसणार आहेत म्हणून आपला पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे आता यामधील पहिलं उदाहरण बघूयात उदाहरण ये यामध्ये बरोबर डॉटेड लाईनच्या डाव्या बाजूला जे दोन भरीव काळे गोल दिसत आहेत ते अक्षापासून थोड्या जवळ अंतरावर आहेत आणि उजव्या बाजूला जे भरीव काळे गोल दिसत आहेत ते अक्षापासून जास्त अंतरावर आहेत जर तुम्हाला आक्षापासून अंतराची तुलना तुम्ही केली तर तुम्हाला ते स्पष्टपणे निरीक्षणातून समजेल मग जेव्हा उजवा भाग डाव्या बाजूवरती ओव्हरलॅप होईल तेव्हा ते एकमेकाशी तंतोतंत न जुळता एकमेकाच्या शेजारी येणार आहेत म्हणजे तुम्हाला उत्तर आकृतीमध्ये चार भरीव काळे गोल दिसणार आहेत परंतु इथे आकृती क्रमांक आकृती बीमध्ये फक्त दोन दिसत आहेत सीमध्ये सुद्धा दोन दिसत आहेत आणि डीमध्ये तीन दिसत आहेत म्हणजे आपण इथे सहजपणे निष्कर्षापर्यंत पोचू शकतो की पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर असणार आहे पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला डाव्या बाजूलाही एक यस दिसतो आहे आणि उजव्या बाजूलाही एक यश दिसत आहे हे जेव्हा डावी बाजू ही उजवी बाजू ही डाव्या बाजूवर ओरल्या फुईल तेव्हा जवळचा जो भाग आहे तो हा फुगीर भाग आहे यसचा फुगीर भाग आहे तो तुम्हाला इथे आलेला दिसणार आहे जवळचा भाग जवळ येतो आणि हा लांबचा भाग इकडे लांब गेलेला दिसणार आहे तो इथे आलेला असणार आहे म्हणजे जेव्हा ह्या दोन्ही बाजू एकमेकावर ओव्हरलॅप होतील तेव्हा तुम्हाला एकमेकाशी ते दोन्ही यस एकमेकाशी तंतोतंत न जुळ जूलत, जुळता बी पर्यायामध्ये ज्याप्रमाणे आठ दिसत आहे त्याप्रमाणे आकृती मिळेल म्हणून आपण यामधील सी डी आणि ए हे पर्याय चुकीचेच ठरवणार आहोत आणि आपलं बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक बी यामध्ये दोन उदाहरणे आहेत आपण त्याला ए आणि बी म्हणूयात ए उदाहरणामध्ये ही प्रश्न आकृती आहे आणि ए बी सी आणि डी ही चार पर्याय आहेत इथे जिथे घडी आहे डॉटेड लाईन्स आहे त्याच्या वरती आणि खालती आपल्याला सिमेट्रिकल फिगर दिसते आहे सममित आकृती दिसते म्हणजे आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो जेव्हा आपण ह्या पारदर्शक कागदाची घडी घालू तेव्हा वरची आणि खालची बाजू एकमेकावरती तंतो आकृती एकमेकावरती तंतोतंत जुळेल म्हणजे या प्रकारची आणि या प्रकारची आकृती उत्तरात येण्याचा प्रश्न चुरत नाही आता आपण फक्त हे बघूयात की या उरलेल्या दोन पर्यायापैकी ए आणि सीपैकी कोणतं उत्तर बरोबर आहे जर आपण निरीक्षण केलं तर इकडे दिसेल की फुगीर भाग हा उजव्या बाजूला आहे आणि निमुळता भाग हा डाव्या बाजूला आहे परंतु उ पर्याय क्रमांक सीमध्ये फुगीर भाग हा डाव्या बाजूला आहे आणि निमुळता भाग उजव्या बाजूला आहे म्हणजे पर्याय क्रमांक सीसुद्धा बरोबर असणार नाही ना निरीक्षणातून आपण सहजपणे सांगू शकतो की आपलं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक एच असणार आहे आता प्रश्न क्रमांक बी बघूयात इथे जी प्रश्न आकृती आहे त्याच्यामध्ये आपल्याला आहे की बरोबर जी तुटक रेषा आहे तिथे एक गोल आहे जेव्हा आपण घडी घालूयात तेव्हा या गोलाचा अर्ध गोल तयार होणार आहे बरोबर सेंटरलाच इथे तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये अर्ध गोल दिसत नाहीये सी मध्ये सुद्धा अर्धगोल दिसत नाहीये आणि डी मध्ये पण अर्ध गोल दिसत नाहीये याच फक्त एका निरीक्षणावरून आपण आप योग्य उत्तर शोधू शकतो परंतु आपण आणखी पण उत्तरे बघूयात इथे तुटक रेषेपासून ही ही रेषा आणि ही रेषा समान अंतरावर आहेत परंतु ते खालच्या आणि वरच्या बाजूला आहेत त्या अक्षापासून बरोबर विरुद्ध बाजूला नाही तुटक रेषेपासून बरोबर विरुद्ध बाजूला नाहीत म्हणजे आपण त्या एकमेकावर जुळण्याचा प्रश्न चुरत नाहीत परंतु त्या एकमेकाला जोडल्या जातील म्हणजे जेव्हा आपण घडी घालणार आहोत तेव्हा त्यांची ते दोघांची जोडून एक पूर्ण एक पूर्ण रेख तयार होणार आहेत आणि हे जे पोकळ गोल आहेत ते अक्षापासून अंतरावर आहेत परंतु ते एक्झॅक्टली विरुद्ध बाजूला नसल्यामुळे ते वरती आणि खालती येतील म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आपण निरीक्षणावरून हे सहजपणे सांगू शकतो